राष्ट्रीय भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात 12 जानेवारीला मानवी श्रृंखला कार्यक्रमाद्वारे निदर्शने करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंजाब राज्यातील फिरोजपूर दौरा प्रसंगीच्या सुरक्षेत दरम्यान घडलेल्या प्रकाराबद्दल पंजाब सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महापौर राखी कंचरलवार, माजी महापौर अंजली घोटेकर यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. गांधी चौकातील निषेध रॅलीनंतर नेताजी चौक, बाबूपेठ, बंगाली कॅम्प, तुकुम धांडे हॉस्पिटल, सिव्हिल लाईन, जेटपुरा गेट येथे देखील निषेध करण्यात आला. दरम्यान या संदर्भात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लायू चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात. लोकप्रिय आहेत, त्यांचा जेव्हा पंजाबमध्ये दौरा होता शासकीय कामानिमित्त, तेव्हा त्यांचा कार्यक्रम रद्द करण्याच्या दृष्टीनेच नाही तर त्यांची हत्या झाली पाहिजे असं षडयंत्र त्याच्यावर रचण्यात गेल्याचं समोर येत आहे. आणि पंजाबच्या दौऱ्यामध्ये त्यांना ज्या ओव्हर ब्रिजवर थांबवण्यात आलं 20-22 मिनटं ही चूक नव्हती, ही एक षडयंत्र होतं असं समोर आलेलं आहे, सिद्ध होत आहे. अशा पंजाबच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या इशाऱ्यावर हे काम केलेलं आहे, ज्यांची निवड काँग्रेस पक्षाची नेत्री वरिष्ठ नेता सोनिया गांधींनी गेल्या 3 महिन्यापहिले केली, ही त्यांची योग्यता नसल्याला मुख्यमंत्री करण्यात आलं. अशा कामाकरता निवडला गेला असं आम्हाला वाटतं. त्यांनी पार पद्धतशीरपणे विदेशी शक्तींच्या हातीचा भावला बनून आणि काय आतंकवाद्यांना समोर घेऊन, ज्यामध्ये खलिस्तानी पण असू शकतात, अशा लोकांना शरण जाऊन ज्या ठिकाणी प्रधानमंत्री माझी गाडी थांबली होती, ताफा थांबला, ते पाकिस्तान सीमेपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे, फार सेन्सिटिव्ह स्थान होतं ते, कधी या ठिकाणी हल्ला होऊ शकतो, रॉकेट लॉन्चरपासून कोणती एखादं शस्त्र तिथं दागले जाऊ शकतं होतं. अशा ठिकाणी प्रधानमंत्र्यांना थांबवून त्यांनी सुरक्षेची खिलवाड तर केलीच केली, परंतु रचना केली, साजिश केली, षडयंत्र केलं हत्या करण्याचं असा आमचा आरोप आहे, ते समोर येतही आहे. अशा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना ताबडतोब पदावर हटवल्याशिवाय त्यांच्यावर कडक कारवाई करताना त्यांच्यावर केस चालली पाहिजे, की भविष्यामध्ये जे संघ राज्य भारताचं आहे, अनेक राज्य आहेत, ज्या प्रत्येक राज्याची जिम्मेदारी काय असते की प्रधानमंत्री जेव्हा येतात तर मुख्यमंत्री आणि राज्य सरकार त्याची सुरक्षेची पूर्ण व्यवस्था पाहतात. सुदैवानं त्यांच्यासोबत एक मोठी यंत्रणा होती सुरक्षेची, त्यांची स्वतःची SPG आहे, म्हणून ते सुखरूप परतले. आणि ते म्हणाले पण की मी यहां से एअरपोर्ट से जिंदा वापस आया हूँ. त्यांनी कुठंच पंजाब सरकार पंजाबी लोकांना काही म्हटलेलं नाही आहे. तेवढं झाल्यावरही त्यांनी आल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पंजाबच्या लोकांना एक मोठी गिफ्ट दिली, म्हणजे तो कोणती, 26 डिसेंबर रोजी या पुढं बालक वीर दिवस साजरा होईल हे अशी घोषणा करून त्यांनी पंजाबी बांधवांचा आदर केलेला आहे. आणि अशा प्रकारे प्रधानमंत्र्यांशी धोका देऊन त्याचा जीव धोक्यात घालणारी ही यंत्रणा, काँग्रेसची यंत्रणा, या सगळ्यांवर कारवाई करण्याची आम्ही मागणी करतो.